विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण माय पॉकेट स्टडी या ॲपमध्ये क्यू आर कोडच्या माध्यमातून कोर्सला ॲडमिशन कसं घ्यावं याची माहिती पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपणास आपल्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरवरून आपलं जे ॲप आहे ते माय पॉकेट स्टडी माय पॉकेट माय पॉकेट स्टडी माय पॉकेट स्टडी या नावाचं तुम्हाला ॲप या ठिकाणी तुम्हाला ते चित्र दिसत आहे माय पॉकेट स्टडी हे तुम्हाला सर्च करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीचं तुम्हाला ते ॲप दिसेल तीन अक्षरी नावं आहेत माय पॉकेट स्टडी आणि त्याचं हा जो आहे तो लोगो आहे आलं लक्षामध्ये जो मोबाईल आहे वर टू पी पॉकेट असं चित्र दिसतं या प्रकारचं लोगो आहे हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे आता या ठिकाणी माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी हे इन्स्टॉल आहे त्याच्यामुळे मी ओपन करतो आहे तुम्हाला इन्स्टॉल केल्याच्यानंतर फक्त लॉग इन करायचं आहे लॉग इन करत असताना अलक लक्षामध्ये लॉग इन करत असताना आता हे माझं डायरेक्ट लॉग इन झालेलं आहे कारण ऑलरेडी माझं या मोबाईलमध्ये मा इन्स्टॉल होतं तर तुम्हाला लॉग इन जेव्हा तुम्ही ओपन कराल तेव्हा सुरुवातीला तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे दहा अंकी आणि दहा अंकी मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर तुम्हाला ओ टी पी प्राप्त होईल तुमच्या मोबाईल नंबरवर आणि ओ टी पी मिळाल्याच्यानंतर तुम्हाला पुढे ॲटो तो डिटेक्ट होतो ओ टी पी आलं लक्षामध्ये त्यानंतर तुम्हाला कॅटेगिरी येईल कॅटेगिरीच्या अगोदर तुम्हाला एकदा जर प तुम्ही नवीन असाल ॲपवर तर तुम्हाला साईन अप करावं लागेल साईन अपमध्ये फक्त तुम्हाला तुमचं ईमेल तुम्हाल आय डी आणि नाव टाकायचं आहे आणि साईन अपला ओके केलं नंतर की नंतर पुढं तुम्हाला कॅटेगिरी येईल त्याच्यामध्ये पोलीस भरती कॅटेगिरी सध्या आपण एकच क्रिएट केलेली आहे ती तुम्हाला सिलेक्ट करायची आणि नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्याच्यानंतर तुम्हाला होम पेज जे आहे ते या पद्धतीचं दिसेल आता या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसत आहेत खालच्या मेनूमध्ये होम आहे कम्युनिटी आहे सबस्क्रिप्शन आहे मॉक मॉक टेस्ट आहे ईबुक आहे आणि वरच्या बाजूला वरच्या बाजूला डाव्या साईडला हे तीन लाईन दिसत आहेत त्या तीन लाईनला ते ऑप्शनचे आहेत म्हणजे मोर ऑप्शन येण्यासाठी त्याच्यावर जर क्लिक केलं तर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी पाहू शकता की क्यू आर स्कॅनर तीन नंबरला तुम्हाला ऑप्शन दिसतं आहे क्यू आर स्कॅनर आलं लक्षामध्ये तर या क्यू आर क्यू आरला स्कॅन करायचं आहे तुम्हाला याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही याला क्लिक कराल तर अशा पद्धतीचं तुमचं क्यू आर स्कॅनर जे आहे ते ओपन होणार आहे आलं लक्षामध्ये आणि हे क्यू आर स्कॅनर तुम्हाला तुमच्याकडे जो क्यू आर कोड आहे त्या क्यू आर कोडवर नेऊन तुम्हाला ते स्कॅन करायचं आहे की जे अगदी तुम्ही बाहेर पेटीएम यू पी आय गुगल पेला ज्याप्रमाणे स्कॅन करता अगदी त्याचप्रमाणे स्कॅन करायचं आहे आणि ते स्कॅन झाल्या झाल्या तुम्हाला सक्सेस असं या ठिकाणी येईल युवर रजिस्ट्रेशन सक्सेस आणि सक्सेसफुल आल्याच्यानंतर लक्षात घ्यायचं की तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे आलं लक्षामध्ये त्यानंतर तुम्हाला आपल्या या ठिकाणी पाहताय तुम्ही फ्री क्यूजेस आहेत त्याच्या खाली कोर्सेस आहेत वेगवेगळे ठीक आहे कोर्सेसमध्ये ज्यांना पोलीस भरतीचा कोर्स पाहिजे त्यांनी असं पाहत आहे की या ठिकाणी पोलीस भरती कोर्स तुम्हाला दिसत आहे आलं लक्षामध्ये पोलीस भरती कोर्सला तुम्हाला ॲडमिशन झाल्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही डायरेक्ट जेव्हा ओपन कराल तो कोर्स त्यावेळेस तुम्हाला तुमचं क्यू आर कोडद्वारे तुमचं ॲडमिशन झाल्यामुळं ते ॲक्सेस तुम्हाला ॲटोमॅटिक मिळणार आहे आणि ॲक्सेस मिळाल्यामुळे आता या ठिकाणी शेवटी तुम्हाला व्ह्यू असं व्ह्यू कोर्स असं दिसणार आहे या ठिकाणी जर तुम्हाला शेवटी पे करा असं जर दिसलं तर लक्षात घ्यायचं की तुमचं ॲडमिशन झालेलं नाही आहे परंतु व्ह्यू कोर्स दिसला ह्याचा अर्थ तुमचं ॲडमिशन झालं आहे आणि व्ह्यू कोर्सला तुम्ही क्लिक करून तुम्ही या ठिकाणी मध्ये कोर्समध्ये एंट्री करू शकता त्यामध्ये प्रत्येक टॉपिक वाईजचे जे लेक्चर आहेत ते लेक्चर आहे, पाहू शकता त्याच्यानंतर ज्या ऑनलाईन टेस्ट आहेत त्या टेस्ट पाहू शकता त्याच्यानंतर तुमची प्रोग्रेस चेकसुद्धा करू शकता आलं लक्षामध्ये तर ते कोर्समध्ये तुम्हाला अनलॉक होईल आणि कोर्स तुम्हाला पूर्णत त्या कोर्सचा वापर करता येईल त्याच्यानंतर तुम्हाला ॲडिशनलमध्ये हे एक लक्षात ठेवा की या ठिकाणी सुरुवातीला जे फ्री क्यूजेस आहे या फ्री क्यूजेस तुम्हाला दररोज या ठिकाणी फ्री क्विजेस या भेटत राहतात त्या तुम्ही मोफतपणे डेली सोडू शकता त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी खालच्या बॉटममध्ये दोन नंबरला कम्युनिटी असं दिसत आहे कम्युनिटी फीचर तर ते एक तुम्हाला एकदम यामध्ये महत्त्वाचं असं फीचर आपण अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये दिलेलं आहे तर यामध्ये कम्युनिटीमध्ये आपण दररोज तुम्हाला ज्या काही शंका वाटतात काय वाटतं तर त्या शंका ते प्रश्न तुम्हाला काही अवघड वाटले काही शंका वाटले तर या ठिकाणी ते टाकू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला इथं पाहताय की आता वेगवेगळे मुलांनी असे प्रश्न टाकलेले आहेत आणि तुम्ही त्या चारपैकी ऑप्शन जो काय तुम्हाला बरोबर वाटतो ते द तुम्ही देऊ शकता आणि त्याला लाईक करू शकता त्या प्रश्नावर कमेंट करू शकता किंवा त्या प्रश्नाला शेअरसुद्धा करू शकता जे तुम्हाला वाटेल एखादा प्रश्न तो तुम्ही तुम्ही पण टाकत चला टाकण्याची अगदी प्रोसेस सोपी आहे अलग लक्षामध्ये प्रश्न कसा टाकायचा प्रश्न कसा विचारायचा तर इथं प्लस चिन्ह आहे प्लसवर तुम्ही जेव्हा क्लिक कराल तेव्हा आस्क डाऊट पोस्ट क्वेश्चन आणि शेअर इन्फॉर्मेशन आणि क्रिएट पोल्स असे वेगवेगळे आहेत तुम्हाला या ठिकाणी या सगळ्या पद्धतीचे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत तुम्ही या ठिकाणी पोस्ट क्वेश्चन पोस्ट क्वेश्चनमध्ये तुम्हाला एम सी क्यू एम आर क्यू ट्रू ऑफ ट्रू ऑर फाल्स म्हणजे तिन्ही प्रकारचे क्वेश्चन तर आपण जास्त स्कून काय सी क्यू टाकतो तर एम सी क्यू जो तुम्हाला परीक्षेला स्पर्धा परीक्षेला एम सी क्यू जास्त महत्त्वाचे आहेत तर एम सी क्यूला जेव्हा तुम्ही ओपन कराल त्यावेळेस तुम्हाला वर इंटर क्वेश्चन हियर या ठिकाणी तुम्ही क्वेश्चन टाकू शकता आलं लक्षामध्ये ऑप्शन एक आहे ऑप्शन दोन आहे जर तुम्हाला अजून टाकायचेत तर तुम्ही इथं मोर ऑप्शन प्लसच्या चिन्हावर क्लिक करून हे आलं तीन नंबरचं ऑप्शन अजून चार नंबरचं पाहिजे तर चार नंबरचं आणि हे टाकल्याच्यानंतर खाली करेक्ट अँसर जे असेल तुम्हाला समथिंग त्याला तुम्ही असं क्लिक करू शकता आणि ज्यांना कुणाला पॉसिबल नाही टायपिंग करता येत नाही काही नाही तुम्ही मोबाईलमध्ये अगदी ज्या व्हॉट्सअपला वगैरे जसं टायपिंग करता त्या पद्धतीने टायपिंग करू शकता युनिकोडमध्ये परंतु जर कुणाला समजा तेही कंटाळवाना वाटत असेल तर या ठिकाणी ॲड इमेज असा एक ऑप्शन दिसतो आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट इमेज त्या क्वेश्चनचा फोटोसुद्धा पाठवू शकता किंवा तुम्हाला जो काही डाऊट आहे तो डाऊट पाठवू शकता हे चोवीस अवरची सर्विस आहे की चोवीस तास चालू असते तुम्हाला या ठिकाणी तुम्ही कोणतीही शंका टाकली तर त्याच्यावर उत्तर भेटतं इतर विद्यार्थी डिस्कशन करतात प्रकारे तुम्हाला ग्रुप डिस्कशन एक कम्युनिटी फीचर आपण अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये या ॲपमध्ये दिलेलं आहे त्याच्यानंतर सबस्क्रिप्शनमध्ये जर तुमचं झालं आहे का नाही कोर्स तर ते तुम्ही जाऊन सबस्क्रिप्शनमध्ये जाऊन पाहू शकता आलं लक्षामध्ये इथं आता सबस्क्रिप्शनला कोर्सेस कोर्सेसला